नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीसनामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. झारखंडची राजधानी रांचीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी असं या नेत्याचं नाव आहे. बुधवारी खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील मॅक्ल्यूस्किगन जवळ मुकेश सोनी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. खलारी येथील मुकेश सोनी हे महावीर नगर मध्ये राहत होते. त्यांचे मॅक्ल्यूस्किगन येथील धुरवा मोर जवळ प्रधान ज्वेलर्स नावाचं दागिन्याचं दुकान आहे. बुधवारी ते आपले दुकान बंद करून घरी परत जात होते. याच दरम्यान बकुळ्या तांडजवळ त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुकेश सोनी यांना डाकरा रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. काही दिवसापासून मुकेश फायर ब्रँड हिंदू नेता म्हणून आपली छाप पाडत होते. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी संशयितांकडे सुरुवात केली आहे. विश्व हिंदू परिषद खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी यांची गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी स्थानिक आमदार समरीलाल आणि खासदार संजय सेठ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. आमदार समरीलाल यांनी या घटनेच्या निषेधार्थ विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाणार नसून खलारी येथे जाणार असल्याचं सांगितलंय. खासदार संजय शेठ म्हणाले की भाजपा आणि संघ विचार परिवाराच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जाते. झारखंडला केरळ आणि पश्चिम बंगाल बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. एका व्यावसायिकाची आणि सामान्य नागरिकाची हत्या केली जाते. ही अत्यंत दुःखद घटना आहे. येथील गुन्हेगारी वाढत असल्याचं हे उदाहरण आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.